सातपुरा पोलिसांच्या हद्दीमध्ये पीर बाजार येथे एक फिरोज खान नावाच्या व्यक्तीचं सलून आहे. सलून उघडं असताना दुपारी 12:30 सुमारास तिथे एक पोलीस अंमलदार जाऊन दुकान बंद करण्यासंदर्भात त्यांना सांगितलं असता हा सदरचा व्यक्ती तिथे चालत आला आणि त्या ठिकाणी इतर 3 ते 4 लोक होते. बोलत असताना अचानक चक्कर येऊन तो खाली पडला आणि बाजूला जे बंद दुकानाचं शटर आहे त्याचा लोखंडी अँगल त्याच्या डोक्याला लागल्यामुळे तो जखमी झाला. तात्काळ तिथल्या लोकांनी त्याला उचलून समोरच्या दवाखान्यामध्ये घेऊन गेले आणि त्या डॉक्टरांपासून त्याला घाटीला नेण्याचा सल्ला दिला. परंतु असं असतानाही मध्येच तो मयत झाला आणि यामध्ये काही लोकांनी अफवा पसरवली की उपस्थित पोलिसांनी सदर व्यक्तीला मारहाण केल्यामुळे तो खाली पडून जखमी होऊन मयत झालेला आहे आणि पोलिसांना दोषी धरून सदर व्यक्तीचं प्रेत पोलीस स्टेशनच्या समोर आणून त्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जमा झाला आणि पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पोलीस प्रशासनाला वेठीस धरण्यात आलं. तर सदर घटनेची आम्ही तात्काळ दखल घेऊन त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. आमचे ACP पोहोचले. या घटनेतील मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु जमाव काही ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हता. शेवटी या शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला हजर झाले. त्यांनी संपूर्ण नातेवाईकांची चर्चा केली आणि त्यांना आश्वासन दिलं की या घटनेमध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती कायद्याप्रमाणे निश्चितपणे कार्यवाही केली जाईल असं बोलून नातेवाईकांचं समाधान झाल्याच्या नंतर, परंतु बाहेर आल्यावर या बाहेर असलेला जो जमा होता तो कोणत्याही प्रकारे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. तिथे तेव्हा पोलीस माईक वापरून जमावाला शांत करून जमावाला पांगवण्यात आलं आणि सदर व्यक्तीचं सदर जो मयत व्यक्ती आहे त्याच्या PM साठी ती बॉडी घाटी दवाखान्या येथे हलवण्यात आली. या घटनेची दखल घेऊन तात्काळ या संपूर्ण प्रकरणाचा तपास आमचे क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक श्री अविनाश आघाव यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी तातडीने तपासाची सूत्रे हातात घेतली. त्यांच्या संपूर्ण टीम कामाला लावल्या आणि या घटनेचा तपास सुरू केला. या घटनेच्या तपासाअंती असं मिळून आलं की ज्यामध्ये आम्हाला CCTV फुटेजेससुद्धा मिळालेले आहेत आणि या CCTV फुटेजमधून असं निष्पन्न झालं आहे की हा जो मयत व्यक्ती आहे याला पोलिसांनी कुठल्याही प्रकारे धक्काबुक्की किंवा स्पर्शसुद्धा केलेला नाही. परंतु बोलत असताना अचानक चक्कर येऊन तो खाली पडला व त्याला हेड इंजुरी होऊन त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये पोलीस जबाबदार आहेत असा चुकीचा समज या जमावामधील काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक हेतुपुरस्पर निर्माण केलेला आहे. अशा समाजकंटकांचा आम्ही शोध घेऊन त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करणार आहोत.